अजित पवारांनी आज महाराष्ट्राला दिशाभूल करण्याचा एक चांगला प्रोफेशनल प्रयत्न केला. आम्ही जे मुद्दे उपस्थित केले त्याचा एखादा काही उत्तर देण्याची अजित पवारांची हिम्मतच नाही आहे. जरंदेश्वर साखर कारखाना अजित पवारांनी बेनामी पद्धतीने घेतला, आता पण तेच चालवत आहेत. माझे सगळे डॉक्युमेंट, एकाही प्रश्नाचं उत्तर नाही, स्पष्टता नाही. इन्कम टॅक्सची 10 दिवस धाडी चालल्या आहेत. अजित पवार पाठ पवार, अजित पवारचा बहिणी अजित पवारचे बिझनेस पार्टनर, 1000 कोटीची बेनामी संपत्ती, त्याच्याकडून 100 अधिक कोटी रुपये अजित पवारच्या कंपन्यांमध्ये. एकही उत्तर अजित पवार देऊ शकले नाही आहे. साखर कारखाने विकले गेले असते त्याच्याबद्दल कुणाची हरकत नाही, परंतु बेनामी भ्रष्ट पद्धती घोटाळा ज्याचा तपास होणार.